कशी आहे मुक्ता? इज शी ऑल राईट? काल रात्री जे काही घडलं त्या विचाराने मला झोपच लागली नाही. जे काही घडलं त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. तुला माहिती का काय घडलं नक्की ते? नॉट रिअली. खरं तर काल जे काही झालं त्याबद्दल ताई ताई काहीच बोलायला तयार नाहीये. इट्स ओके. मी पण त्याबद्दल तिला ब्लेम करणार नाही. पण एकदा माझ्यासाठी तू तरी ऐकून घे ना काय झालं ते. काय झालं? मी एका बिझनेस कॉलवर होतो. मुक्ताचं तिथं येणं कुणालाही अपेक्षित नव्हतं, कुणालाच नाही. पण ती अचानक आली. माझे सगळे मित्र ड्रिंक्स घेत होते, दारूच्या नशेत होते. त्यांनी डान्सर समजून तिच्याबरोबर मिसबिहेव केलं. मी तिथे पार्टीत लेट आलो आणि आल्यावर पूर्ण अंधार होता. मला कळलंही नाही ती मुक्ता आहे तिथे. पण सागर वेळेत आला. मी आलो असतो मला जे घडलं त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय मी का. पण आता हे सगळं माझ्याच पार्टीत घडलं आणि मुक्ता बरोबरच घडलं म्हटल्यावर सागर आणि मुक्ताला हेच वाटणार की मी हे सगळं मुद्दाम केलं. पण खरंच सांगतो माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. अवनीचं डिरेक्टली नातं जोडलं जाणार आहे तुझ्याशी. तू मुक्ताची बहीण आहेस हे सगळं माहीत असून सुद्धा मी असं का करेन? इट्स ओके जीजू, आय अंडरस्टँड.